वन्स अगेन वेलकम एवरीबडी. सगळ्यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी जे नवोदय परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी स्वाध्याय 1.6 नवनीतच्या पुस्तकातला, तर इथं त्याचे सोल्युशन्स मी देतो. विद्यार्थ्यांनी पटकन नोटबुक पुस्तक हे सगळं समोर ठेवून याचा अभ्यास करावा. प्रश्न पहिला बघा, स्वाध्याय 1.6 मधला पहिला प्रश्न. 3, 4 व 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या सांगा. 3, 4 आणि 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. दिलेत फक्त 3च अंक, तर आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. थोडक्यात त्याचा अर्थ आपल्याला रिपीट अंक वापरावाच लागणार आहे, म्हणजे परमिशन इनडायरेक्टली दिलेली. तर इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा परमिशन आहे की नाही पुनरावृत्ती करायची, नंबर पुनरावृत्ती, तर आहे. इनडायरेक्ट त्यांनी परमिशन दिली आहे, कारण देतानाच त्यांनी मुळात 3 अंक दिले आहेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची. तर लहानात लहान संख्या तयार करायची म्हणून सुरुवात करतोय 4 पासून 0 पासून करायची, सॉरी सुरुवात करायची 3 पासून, कारण 0 नंतरचा मोठा अंक कुठला आहे 3, तर 3 पासून सुरुवात करायची आणि लगेच 2 वेळेस 0 देऊन टाकायचं. कारण काय, आपल्याला लहान लहान संख्या तयार करायची आणि आपण अंक रिपीट करू शकतो. जर 0 आपण 2 वेळेस वापरलं तर आपल्याला लहान लहान संख्या भेटेल, म्हणून आपण 2 वेळेस 0 वापरलेलं आहे. आणि राहिलेल्या फक्त एकच संख्या राहिली ना, अजून एकदा वापरू आपण 0, म्हणजे अजून एकदा 0 वापरू शकतो, कारण आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची, त्यातल्या 4 तर भेटल्या आणि राहिलेली एक जागा या 4 ला देऊन टाकू, म्हणजे ही झाली सगळ्यात लहानात लहान संख्या. तर लहानात लहान 5 अंकी संख्या जी या 3 अंकांपासून तयार केली, ती आहे 30004. 30004 म्हणजे इथे 0 वापर 3 वेळेस करावा लागेल आपल्याला, ठीक आहे. ही आहे लहानात लहान 5 अंकी संख्या जी की या अंकांपासून तयार होईल. प्रश्न दुसरा. एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहित असताना किती वेळा लिहावा लागेल. एक हा अंक 1 ते 100 लिहित असतील, 1 ते 100 भरपूर वेळेस तुम्ही लहानपणापासून 1 ते 100 आकडे लिहिले असतील, तर 1 ते 100 लिहित असताना 1 हा आकडा किती वेळा वापरावा लागतो असं विचारलेलं आहे. डायरेक्ट आपण पटकन बघू. बघा, 1 लिहिलं, त्याच्यानंतर पहिल्यांदा 1चा वापर होतो म्हणजे 11. इथं बघा 1 नंतर 10 11, त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 18 आणि 19 या सगळ्यांच्या मध्ये 1 वापरलेलं आहे. याच्यानंतर वापर केला जातो ते 21 31 41 51 61 71 आणि परत कुठल्या 100 परत लिहायचे ना, म्हणजे 100 एवढ्या वेळेस आपण 1 वापरलेलं आहे. आता मोजा टोटल किती होत आहे, 1 2 3 4. इथं 2 वेळेस पकडायचं 11 च्या वेळेस. बघा, कारण काय, इथं 2 वेळेस वापरले आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 टोटल 21 वेळा आपण 1 वापरतो. टोटल 21 वेळा आपण 1 वापरतो. भरपूर विद्यार्थी चुकणार इथंच, 11 च्या वेळेला 1च पकडायचं नाहीये, तर 11 च्या वेळेला 2 वेळेस 1 घ्यायचं आहे. म्हणून याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक बी असं उत्तर येत आहे, ठीक आहे. तर एक हा अंक 1 ते 100 लिहित असताना आपण 21 वेळा वापरतो, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, विद्यार्थ्यांनी हे सगळे आकडे लिहून घ्या परत, म्हणजे कुठल्या कुठल्या आकड्याच्या वेळेस आपण 1 वापरलं, ठीक आहे. व्हिडिओ रिवाइंड करून बघा परत एकदा. प्रश्न तिसरा बघा, पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कुठली. आता जोडमूळ, तर आता जोडमूळ म्हणजे काय, तर लागोपाठ येणारे मूळ संख्या, लागोपाठ येणाऱ्या मूळ संख्या. तर लागोपाठ येणारी मूळ संख्या कुठल्या बघा, त्यांनी दिलेल्या जोडमूळ संख्यांची जोडी ओळखायची. जोडमूळ संख्यांची जोडी कुठली, तर पहिली त्यांनी जोडी दिली 13 आणि 15. याच्यामध्ये 13 ही मूळ आहे पण 15 ही संयुक्त संख्या आहे, त्याच्यामुळे ही जोडमूळ असू शकणार नाही. जोडमूळ नाही, ही जोडमूळ नाही आहे, ही जोडमूळ नाही आहे ही जोडी, तर त्यामुळे हे तर उत्तर येऊ शकत नाही. दुसरं दिलंय त्यांनी 29 आणि 31, हे आहे बघा 29 पण मूळ संख्या आहे, 31 पण दोन्ही मूळ आणि दोघांच्या दोन्ही लागोपाठ येतात. लागोपाठ म्हणजे काय, 29 नंतर लगेच
31 येते, दोनचा गॅप असणारच, तर दोन्ही मूळ म्हणून हे जोडमूळ आहे, हेच त्याचं उत्तर आहे खरं तर. आणि बाकीचं पण बघू आपण, एकदा काय दिलं ऑप्शन 73 आणि 75 असणं शक्य नाही, कारण 73 मूळ आहे पण 75 संयुक्त आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा जोडमूळ नाही, हे पण जोडमूळ नाही. आणि लास्ट जी चौथी जोडी दिली आहे ती म्हणजे 69 आणि 71, 69 आणि 71, तर हे पण जोडमूळ नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29 आणि 31, म्हणजे बी हे उत्तर फायनल आहे याचं. ठीक आहे, असा हा प्रश्न तिसरा आपण सोडवलेला आहे. सहज लक्षात येण्यासारखं आहे का? मूळ संख्येची एकदा यादी तुमच्या लक्षात असेल तर असे प्रश्न लगेचच सोडवता येतील. ठीक आहे, घ्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. चौथा प्रश्न आहे, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती? आता सर्वात लहान तीन अंकी संख्या कुठली बनते सांगायच्यापासून, लहान संख्या कुठली बनेल? लहान संख्या बनेल 609. आणि मोठी संख्या कुठली बनणार आहे? मोठी संख्या बनणार आहे 960. आता या दोघांचा गुणाकार किती असं आपल्याला विचारलेलं आहे, तर आपण असं करूया 609 गुणिले 960 गुणाकार करून बघूया. बघा, शून्याने सगळ्याला गुणलं तर उत्तर शून्याचं येतं, 0 0 0 0 9 0 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
5 आपण डायरेक्टली दिलं, 6 6 36 प्लस इथं दोन वेळेस शून्य घेतलं, नवी नवी 81, इथं दिलं 8 आणि 9 सखा 54, त्याच्यामध्ये इथं दिलंय अशा पद्धतीने आणि बेरीज करून बघितलं 0 0 आणि 4 4 0 आणि 5 1 6 6 आणि 8 14 1 5 3 8 आणि हे 584,640 584,640 पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. म्हणजे पहिल्यांदा लहान संख्या तयार करा, त्यानंतर मोठी संख्या तयार करा आणि मग सिंपल गुणाकार करा, तुम्हाला उत्तर लगेच भेटून जाईल 584,640. अशा पद्धतीने आपण चौथा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे. बघा किती लवकर लवकर गणित सुटतात आपल्याला, असंच तुम्ही परीक्षेमध्ये पण सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, त्याने एक आकृती अशी दिली आहे, वेन आकृती दिली आहे. या आकृतीनं म्हणायचं वेन आकृती, एक चौरस काढलेला आहे, त्याच्यानंतर एक त्रिकोण काढलेला आहे, या त्रिकोणाला भेदणारा परत एक वर्तुळ पण काढलेला आहे, एक वर्तुळ असा पण काढलेला आहे आणि वर्तुळ वर्तुळाला थोडासा टच होणारा इथे एक असा आयत पण काढलेला आहे, थोडासा असा आयत काढलेला आहे जो की त्रिकोणामध्ये जात नाही, त्रिकोणात जात नाही. तर ठीक आहे, इथं आकडे दिलेले आहेत बघा, हातभर हा आयत जो आहे हा थोडासा बाहेर पण आलेला आहे, थोडासा इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 5, इथं आहे 6, इथं 7, इथं 9, इथे 11, इथे आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 3, त्याच्यानंतर इथं आहे 4, अजून कुठला आकडा राहिला, इथं आहे 10. अशा पद्धतीने आकृती आणि चौरस वर्तुळ आणि त्रिकोण या तिघांमध्ये असणारा अंक कुठला, तर चौरस दिलाय, वर्तुळ दिलाय आणि त्रिकोण दिलाय, या तिघांमध्ये असणारा अंक कुठला असं विचारलंय. तर चौरस म्हणजे आयतामध्ये फक्त नको, आता हा जो आयत आहे ह्याच्यात फक्त नकोय, आपल्याला चौरसात पाहिजे, वर्तुळात पाहिजे आणि त्रिकोणात पाहिजे, ह्या तिघांमध्ये असणारा अंक कुठला सांगा बरं, तुम्ही एकदा विचार करून सांगा. चौरसात आहे, वर्तुळात आहे, त्रिकोणात पण आहे, म्हणजे असा एकच अंक आहे आणि तो कुठला अंक आहे, 7. 7 हा अंक असा आहे बघा, इथला 7 हा हा तिन्ही मध्ये आहे, हा आयतामध्ये आहे का नाही, आयताच्या बाहेर आहे आणि पण ह्या तिघांच्या मध्ये आहे, म्हणून हा 7 हे याचं उत्तर येते. पर्याय क्रमांक बी हे लगेच आपल्याला आकृती स्टडी करून कळते. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न सोडवले आहेत. आता 6 इथून पुढचे जे प्रश्न आहेत हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे. मग 6वा प्रश्न बघा कसा आहे, एक्स वाय झेड टी या संख्यांमध्ये वापरलेला समान अंक 7 आहे. हे असे 4 आकडे दिलेत त्यांनी, एक्स वाय झेड आणि डब्ल्यू, आणि ह्या सगळ्यांमध्ये 7 अंक वापरलेले असं सांगितलेलं आहे. आता 7 अंक वापरलाय पण इथं त्यांनी स्टार केला, इथं स्टार केला, इथं स्टार केला, इथं स्टार केला,
त्याच्यानंतर इथं सात वापरलं आहे, इथं तीन स्टार असे केले, म्हणजे इथं दुसरे कुठले तरी अंक आहे. नंतर झेड मध्ये असा अंक आहे, हा स्टार स्टार सेवन आणि हे स्टार, आणि डब्ल्यू मध्ये आहे तीन स्टार, तीन स्टार आणि शेवटी दिले सात. तर एक्स वाय झेड टी याच्यामधील कमाल संख्या कुठली? आता जेव्हा कमाल हा शब्द येतो तर मोठी संख्या कुठली असणार आहे? तर कमाल संख्येचा अर्थ आहे मॅक्सिमम किंवा मोठी संख्या. आता मोठी संख्या कुठली असणार? मी मागे पण बोललो होतो की स्थानिक किंमत कधी वाढत असते, स्थानिक किंमत कधी वाढत असते, या सगळ्यांपैकी सगळ्यांमध्ये सात वापरलंय पण स्थानिक किंमत कधी वाढत असते? जेव्हा आपण डावीकडे जास्त सरकतो तेव्हा स्थानिक किंमत हळूहळू वाढत असते. तर आता सातचा वापर जो केलेला आहे तो या वाय अंकामध्ये बघा, इथं याची हे उत्तर हे तर का सांगतो, इथं सात हा अंक कुठं आहे याच्यामध्ये, या संख्येमध्ये एकक स्थानावरती, इथं कुठं आहे दशक स्थानावरती, इथं कुठं आहे सहस्त्र म्हणजे हजाराव्या स्थानावरती सात आहे, आणि इथं कुठं आहे शतक मध्ये शतक. तर नक्कीच हजाराव्या स्थानावरती सात आहे. तर हा वाय अंक जो आहे हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, कारण या अंकाची सुरुवात ही 7000 अशी होणार आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं? मग इथं ही सगळीकडे कुठली पण एक संख्या असू दे, काही फरक पडत नाही. इथं हा इथं आता 9 जर असेल, 7 पेक्षा मोठा 8 आणि 9, तर थोडं संदिग्ध होऊ शकते, पण या दिलेल्या कंडिशन्स नुसार तरी मोठी संख्या कुठली आहे 7000 अशी सुरुवात होणारी, म्हणजे वाय ही संख्या मोठी आहे, वाय ही संख्या मोठी आहे. एकदा आपण याचा आन्सर चेक करूया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला काही चुकत तर नाही येणार. सहावा प्रश्न 1.6 मधला सहावा प्रश्न, वाय बरोबर आहे, म्हणजे आपण काढलं उत्तर सुद्धा बरोबर आहे. वाय येत आहे बी ऑप्शन, बी ऑप्शन हा बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, प्रश्न सहावा. चुकू नका, ज्या जो सगळ्यात मोठ्या स्थानिक किमतीवरती बसलेला आहे तोच अंक मोठा असणार आहे. मग इथं सात हा हजाराव्या स्थानावरती बसले म्हणून हा अंक मोठा आहे, असं याच उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न सातवा. प्रश्न सातवा बघा काय आहे, प्रश्न सातवा त्याच्यामध्ये असं दिलंय 3, 0, 8, 2 आणि 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहान लहान विषम संख्या कुठली? आपल्याला बनवायचं आहे पाच अंकी संख्या, एकदाच घ्यायचे सगळे अंक, पाच अंकी विषम, आणि ती पण पाहिजे लहान, लहानात लहान, लहानात लहान बनवायचे, पाच अंकी लहानात लहान विषम संख्या ती बनवायचे. आता लहानात लहान बनवायचे म्हणजे सुरुवात आपण करणार आहे शून्याच्या नंतरचं सगळ्यात मोठा अंक कुठला आलेला आहे 2, तर 2 पासून सुरुवात करायची आणि एकदा शून्य घ्यायचं, परत लगेच 3 घ्यायचं, 2 नंतर 0 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर असं घेतोय. जर लहान संख्या तयार करायची असेल तर 7 आणि 8, पण जर असं घेतलं तर एकक स्थानी 8 येईल आणि ही समसंख्या तयार होईल, म्हणून असं न घेता आपण इथं काय करायचं, इथं घ्यायचं 8 आणि इथं घ्यायचं 7 असं करायचं, आणि ही होणार आपली सर्वात लहान पाहिजे असलेली विषम संख्या 5 अंकी असणारी 20387 हे त्याचं उत्तर आहे. 20387 इथं 78 का घेतलं नाही, 78 घ्यायचं नाही, कारण काय, जर एकाच स्थानी 8 आलं तर ही समसंख्या तयार होईल, म्हणून आपण इथं 78 जरी लहानात लहान संख्या तयार होत असली तरी ती घेत नाहीये, त्याच्या आपल्याला विषम संख्या पाहिजे. म्हणून आता इथं 7 आलं म्हणजेच ही एकक स्थानी 7 आलं म्हणजेच ही विषम संख्या बनलेली आहे, म्हणून विद्यार्थी इथं फसू शकतात, थोडस काळजीपूर्वक सोडवा. आपल्याला विषम संख्या शोधायची आहे म्हणून आपण हा चेंज केला. ऍक्च्युली लहान संख्या 78 येते पण विषम संख्या शोधायची असल्यामुळे आपण 387 केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न आठवा. प्रश्न आठवा, पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा, हा एक प्रश्न सारखा सारखा परीक्षेला पडतो. 2015 पण पडलेला हा प्रश्न आहे. बघा स्टार 2 ते आता गायब असलेले अंक शोधायचे आपल्याला. स्टार पहिलं चिन्ह आहे, त्याच्यानंतर लिहिले 2, त्याच्यानंतर हे गोलामध्ये अशा पद्धतीने स्टार केलंय, त्याच्यानंतर हे 8, त्यानंतर 4, त्याच्यानंतर चौकोनामध्ये किंवा चौरसामध्ये स्टार केलंय, त्यानंतर लिहिले 3, त्यानंतर लिहिले 7. इथं असं लिहिलेलं आहे 8, 1, 5, 5.
आता आपल्याला हे गाळ्या बसलेले अंक शोधायचे, म्हणजे हा स्टार समजायचा, हा शोधायचा, हा अंक शोधायचा. आता इथं काय केलं असेल असं तुम्हाला वाटतंय? तर मला लक्षात येते इथं बेरीज केलेली आहे. बघा, आठ आणि सात पंधरा, इथं लिहिलं पाच, हातचा आला एक, हातचा आला एक, हा हातचा एक चा आला एक, आणि तीन झाले चार. म्हणजे चार मध्ये किती मिळवल्यानंतर पाच येतील? एकच. म्हणजे तर याची किंमत किती येणार आहे? एक. लक्षात आलं? बघा, आठ आणि सात पंधरा, इथं लिहिलं पाच, इथं हातचा लिहिला एक, एक आणि तीन चार, पण इथं आपल्याला पाच पाहिजे. ऑलरेडी आपल्याकडे चार आहेत, म्हणजे ह्याची किंमत किती असणार आहे? एक असणार आहे. म्हणून इथं याची किंमत जर एक टाकली तर इथं आपल्याला पाच भेटेल. त्याच्यानंतर दुसरं इथं झालं आहे. आता दोन मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला एक भेटणार? तर दोन मध्ये इथं आपल्याला नऊच मिळवायला लागतील. जर याची किंमत आपण नऊ ठेवली तर इथं एक भेटेल. इथं जर नऊ केलं तर दोन आणि नऊ होतात अकरा, हातचा येतो एक, परत हातचा येतो एक, एक आणि चार होतात पाच. बघा, एक आणि चार पाच, पाच मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला आठ मिळतील? इथं होतील तीन. हे तीन मिळवायला लागतील, इथं नऊ मिळवायला लागतील, आणि ह्याची किंमत एक. हे सगळे मी सर्कल मध्ये लिहिले. बघा, इथं एक, इथं नऊ, इथं तीन. थोडेसे ट्रिकी क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा, आठामध्ये सात मिळेल तर पंधरा होतात, इथं पाच येतं, इथं हातचा एक लिहिला. एक आणि तीन होतात चार, चार मध्ये एक मिळवलं तर पाच होतील, म्हणून ह्याची किंमत ठेवली एक, म्हणजे इथं पाच आलं. दोन मध्ये नऊ मिळवले तरच आपल्याला इथं अकरा भेटतील, म्हणजेच एक लिहिता येईल आणि एक हातचा इथं जाईल. एक आणि चार होतात पाच, पाच मध्ये तीन मिळवले तरच इथं आठ होईल, म्हणून याची किंमत आली तीन. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही चिन्ह शोधून घेतली. तर स्टारची किंमत आली तीन, त्याच्यानंतर ह्या चौकोनातल्या स्टारची किंमत आली नऊ, आणि ह्या गोलातल्या स्टारची किंमत आली एक. आणि अशा पद्धतीचा ऑप्शन आहे फक्त स्टारची किंमत. या स्टारची किंमत झाली तीन, चौकोनातल्या स्टारची किंमत झाली नऊ, आणि या स्टारची किंमत झाली एक. पर्याय क्रमांक सी हे याच उत्तर असणार आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला पडू शकतो. 2015 हा पडलेला प्रश्न आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा विद्यार्थ्यांनी, परत एकदा प्रॅक्टिस करा. इथं बेरीज केलेली आहे आणि त्याच्यावरून आपण हे अंक ठरवलेले आहेत. थोड्याशा प्रॅक्टिसने तुम्हाला सहज समजून जाईल. ठीक आहे, लास्ट प्रश्न या स्वाध्यायातला नववा प्रश्न बघा. प्रश्न नववा, 584,000 354,356 या संख्येतील पाचच्या स्थानीय मूल्यांची बेरीज किती आहे? दोन वेळेस पाच आले, इथं पण पाच आले, इथं पण पाच आले. मला सांगा हे पाच आले कुठल्या स्थानावरती? दशक स्थानावरती. बघा, एकच दशक, आणि हे पाच एकच दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, हे आले लक्षवरती. म्हणजे ह्याची ह्याची स्थानिक किंमत झाली पाच गुणिले एक लाख. एक लाख म्हणजे झाले पाच लाख. एक पाच गुणिले एक लाख म्हणजे झाले पाच लाख. आणि हे दशक स्थानावरती आहे, म्हणजे पाच गुणिले पन्नास म्हणजे झाले पाचा पाचा, सॉरी, पाच गुणिले दहा म्हणजे पाच दोन्ही पाच दहा पन्नास. दशक स्थानावरती आहे म्हणजे कितीने गुणायचं? दहाने गुणायचं. हे लक्ष स्थानावरती आहे म्हणजे याला कितीने गुणायचं? लक्षने गुणायचं. म्हणजे हे झाले पाच लाख आणि हे झाले पन्नास. तर या दोघांची बेरीज विचारली, म्हणजे पाच लाख आणि पन्नास यांची बेरीज झाली टोटल पाच लाख पन्नास. तर पाच लाख पन्नास हे याच उत्तर आहे. हा प्रश्न पडलेला आहे 2019 ला. व्यवस्थित प्रिपेअर करा, अशा पद्धतीचे अंक हे परीक्षेत दिले जाऊ शकते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं स्वाध्याय 1.1 पासून 1.6 पर्यंत सगळे स्वाध्याय सोडवलेले आहेत. आय होप हे तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच मदत करतील. अशा पद्धतीचे व्हिडिओ पुढे सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि तुम्हाला जर काही स्पेसिफिक अडचणी असतील अभ्यासातल्या तर त्या जरूर कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवता येईल. तुमच्या अभ्यासातल्या काही शंका असतील तर जरूर मला कमेंट करून सांगत चला. शक्य तितका प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं. अशाच पद्धतीनं रेग्युलर अभ्यास करत राहा.
तुम्हाला सर्वांना नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येणारे चॅप्टरसुद्धा असेच आवडीनं बघत चला, तुम्हाला अभ्यासामध्ये जरूर मदत होईल, तुमचा स्कोर होण्यास नक्की मदत होईल. गुड नाईट.